नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचा शेतकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, मागच्या काही दिवसापासून बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट आलेल्या आहेत की जसं आपण सोयाबीनच्या पेरणीनंतर 72 तासाच्या आत तणनाशकाची फवारणी करतो, तसं कापूस लागवडीनंतर आपण कोणत्या तणनाशकाची फवारणी करू शकतो, तर या संदर्भातच आपण सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा आणि आवडल्यास फक्त एक लाईक करून आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. शेतकरी मित्रांनो, जसं आपण सोयाबीनच्या पिकामध्ये 48 तासाच्या आत तणनाशक फवारतो, त्यामध्ये स्ट्रॉंग आर्म असेल, मॅक्स असेल, ॲमिकस वगैरे, तसं आपण कापसाच्या पिकामध्ये सुद्धा लागवडीनंतर 24 ते 48 तासाच्या आत तणनाशकाची फवारणी करू शकतो आणि त्याचेही अगदी चांगले रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतील. तर या तणनाशकामधील घटक आहे पेंडामिथिलिन 38.7%. हा घटक आपल्याला UPL दोस्त सुपर नावानं मिळेल किंवा BASF स्टॅम्प एक्स्ट्रा किंवा इतर वेगवेगळ्या कंपन्याचं वेगवेगळ्या नावानं आपल्याला उपलब्ध होईल. तर शेतकरी मित्रांनो, साधारणपणे 800 ml पॅकिंग आपल्याला 600-700 रुपयामध्ये मिळेल आणि याचं एकरी 800 ml एवढं वापरण्याचं प्रमाण आहे. प्रतिपंपासाठी 80 ml एवढं प्रमाण आपण घेऊन याची फवारणी करू शकता आणि एकरी आपले 10 पंप होणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं जर आपण या तणनाशकाची फवारणी केली तर नक्कीच कापूस पिकामध्ये देखील आपलं गवत उगणार नाही आणि आपल्याला जबरदस्त रिझल्ट मिळतील. या तणनाशकाचा एक वीक पॉईंट म्हणजे मोहरीच्या गवतावरती याचे अजिबात रिझल्ट मिळत नाहीत, आपल्या शेतामध्ये मोहरी ही उगणारच आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून समोर येणारं बेल आयकॉन नक्की दाबा.